जामखेड तालुक्यामधील चौंडी येथील सीना नदीवर मंगळवारी सायंकाळी मासे पकडण्यासाठी गेलेले तुषार गुलाबराव सोनोणे वर्ष 22 आणि सतीश बुवाजी सोनोणे वर्ष 43 हे चुलता पुतणे गेले होते. तोल जाऊन ते पुराच्या पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील हे आपला फौज पाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र बुधवारी रोजी सकाळी 5:45 सुमारास या दोघांचे मृतदेह हाती लागले असून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. सध्या परिसरात 4 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. वरच्या भागातही मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्यानं सीना नदी तुडुंब भरून वाहत आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चुलता पुतणे पाण्यामध्ये बुडाले, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. न्यूज रिपोर्टर नासिर पठाणसह कॅमेरामन अशोकवीर, एस9 मीडिया, जामखेड.